पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। शैक्षणिक वर्षाला 15 जून पासून सुरुवात होणार। सुटी संपत असल्याने विद्यार्थी आणि पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी। वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवित आमदार शहांकडून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर। शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे वायरमनांचा सत्कार। धुळे शहराच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ। साधारणतः 80 रुपये प्रतिकिलो दराने भाज्यांची विक्री। धुळे जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात कोळपणीच्या कामाला सुरुवात। आगामी काळात पाऊस झाल्यानंतर अन्य पिकांच्या पेरणीला वेग येणार। आणि रक्तदान केल्याने हानी काहीच नाही, उलटपक्षी आपण कोणाला तरी जीवदान दिल्याचा दात्याला आनंद। रक्तदान दिनाच्या पूर्वसंध्येला व्यापारी महासंघातर्फे जनजागृती रॅली। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शैक्षणिक वर्षाला शनिवार अर्थात 15 जून पासून सुरुवात होत आहे। सुट्टी संपत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे। शाळेकडून पुस्तके मिळणार असली तरी इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे। शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत यंदा वाढ झालेली नाही अशी माहिती साहित्य विक्रेत्यांनी दिली। उन्हाळी सुट्टी संपत असताना आता शैक्षणिक वर्षाला 15 जून पासून सुरुवात होत आहे। राज्य सरकारच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात, परंतु अन्य वह्या, दप्तर, कंपास पेटी, वॉटर बॅग, रंग, पेन आणि इतर साहित्य विद्यार्थ्यांकडून खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे। शाळा सुरू होण्यास 2 दिवस शिल्लक असल्यामुळे शालेय साहित्य विक्रेते सज्ज झालेले आहेत। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत वाढ झालेली नाही। शाळा उघडण्यास 2 दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी बाजारात गर्दी केली आहे। शालेय साहित्यांची खरेदी विक्रीतून 1,00,000 रुपयांची उलाढाल होईल असे विक्रेते संदीप बारी यांनी सांगितले। यावेळी श्यामलाल तोलानी यांनी सांगितले की शाळा सुरू होण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे। वॉटर बॅग, टिफिन बॉक्ससह अन्य साहित्य 50 रुपयांपासून विक्रीस आहे। खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे असेही तोलानी यांनी सांगितले। आम्ही वॉटर बॅग, टिफिन, कंपॉस ठेवतो दरवर्षी। वॉटर बॅग, टिफिन, कंपॉस याचे 50 पासून सुरुवात, टिफिन 50 पासून सुरुवात आहे आणि स्टीलचे टिफिन पण आहे। वॉटर बॅग पण 50 पासून सुरुवात आहे। मिल्टन सेलो कंपनीचे थंडेपाणीचे पण वॉटर बॅग आमच्याकडे आहे। ते 150, 200, 250, 300 पर्यंत वॉटर बॅग आहे आणि कंपॉस पण चांगल्या प्रकारचे आहे आणि पाऊच पण 40 पासून ते 300 पर्यंत पाऊची रेंज आमच्या दुकानात उपलब्ध आहे। यावर्षी चांगला रिस्पॉन्स आहे। थोडं शाळा लेट उघडण्या तारीख दिली आहे त्याच्यामुळे गिरेक चांगली चालू आहे। सोनगीर येथील स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे। माती मिश्रित वाळू आणि सिमेंटचा कमी वापर होत आहे। निकृष्ट काम तातडीने थांबवून चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली। जिल्हा परिषद सदस्य, सरपंच सदस्यांनी कामाच्या ठिकाणी भेटी देऊन ठेकेदाराला धारेवर धरलं। धुळे तालुक्यातील सोनगीर येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम होत आहे। नागरी सुविधा योजनेतून या कामासाठी 7 लाख रुपये मंजूर झाले आहेत। सुरू असलेल्या कामाची सरपंच, उपसरपंच सदस्यांनी पाहणी केली। पाहणीअंती काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले। कामासाठी वापरली जाणारी वाळू वाती विश्रित आहे,
तसेच सिमेंटचा वापर देखील कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता कशी राखाली, काम तातडीने स्थगित करून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामलाल मोरे, उपसरपंच लखन ठेलारी, प्रभारी सरपंच केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल कासार आणि राजेंद्र जाधव उपस्थित होते. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, परंतु वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नाही. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवीत आमदार शहा यांनी अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला, तर आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र काम करणाऱ्या वायरमनांचा शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. धुळे शहराच्या निरनिराळ्या भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत. क्षुल्लक कारणांवरून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो. 10 मिनिटं पाऊस झाला तर 2 तास वीज पुरवठा खंडित होतो. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक आता त्रस्त झालेले आहेत. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवीत आमदार शहा यांनी अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला. यापुढे असाच प्रकार घडला तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही आमदार शहा यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांच्यासोबत बहुसंख्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साहजिकच वायरमनांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वायरमनांचा शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे सत्कार करण्यात आला. धुळे शहरातील महापालिका चौकात असलेल्या प्रीतम पॅलेसजवळ विद्युत रोहित्रीत बिघाड झाला होता. या रोहित्रीचे काम करणाऱ्या वायरमनाचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा उपप्रमुख प्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, सुशील महाजन, भरत मोरे, ललित माळी आणि कैलास मराठे यांनी सत्कार केला. धुळे शहरामध्ये सध्या गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतोय. एकीकडे अत्यंत प्रॉब्लेम्स या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीकडनं त्या ठिकाणी फेस केले जात आहेत. अशा वेळी, अशा परिस्थितीच्या वेळी धुळे शहरातल्या विविध विभागातले जे लाईनमन वायरमन आहेत ते अतिशय चांगलं काम करून त्यांची सेवा बजावत आहेत. रात्री पहाटे ज्यावेळेला अवेळी वीज जाते त्यावेळेला हे लोक रात्री पोलवरती चढून किंवा संबंधित ठिकाणी जाऊन तारांची जोडणी करून आपला जीव प्राणाला लावून त्या ठिकाणी ते काम करत असतात. सर्व संघटना आज विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत. आज शिवसेना देखील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहे. पण या ठिकाणी जे लोक प्रामाणिकपणे काम करतात अशा वायरमन लोकांचा सत्कार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की आम्ही माहिती घेतल्यानुसार या वायरमन लोकांना वर्षभर जे त्यांना वापरासाठी टूल किट असतील, हँडरॉड असतील, ग्लोव्ज असतील, स्क्रूड्रायव्हर असतील किंवा पकड असतील हे साहित्यसुद्धा विद्युत वितरण कंपनीचे लोक त्या ठिकाणी पुरवू शकत नाही. वास्तविक पाहता ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचा कारभार येतो. ग्राहकांना योग्य ती सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचं आहे, पण ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील सुविधा देत नाही. अशा परिस्थितीमध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचं आपण कौतुक केलं पाहिजे म्हणून हा सत्कार या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घडून आणलेला आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे.
थैंक यू। फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है। एक किलो दिया। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे लहानग्यांसाठी ब्लश किड्स वेअर हे अत्याधुनिक दालन। ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फॅशनेबल कपडे, मुलांसाठी कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात। ब्लश किड्स वेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टी वेअर फ्रॉक, वेस्टर्न वेअर, एथेनिक वेअर कपड्यांमध्ये नाविन्यपूर्ण कपडे, बॉर्न बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे, मुलांना निखळ आनंद देणारी विविध प्रकारातील आकर्षक खेळणी। एकदा ब्लश किड्स वेअरला भेट द्या आणि तुमच्या मुलांसाठी आकर्षक कपडे खरेदी करा। विजय कलेक्शनचे ब्लश किड्स वेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे। मोबाईल क्रमांक 99-65-814-814। आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात। त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग। बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर। सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा। देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच। स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग, अहो एवढंच काय, प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा। VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या। पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराफ बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे। मोबाईल क्रमांक 93704-92485, 94051-70895। बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच। हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक। मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा। बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी। 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात। तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच। स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे। मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692। धुळे शहरातील गुणवत्तापूर्ण इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे डॉली हाऊस। डॉली हाऊस मध्ये मुलांच्या कौशल्यपूर्ण शिक्षणाची पायाभरणी, डिजिटल क्लासरूम, RRR बेस्ड प्रॅक्टिकल स्टडी म्हणजे प्रत्येक युनिट शिकविण्यापूर्वी शिक्षक कसोटीपूर्ण अध्ययन करतात। प्रत्येक वर्ग संस्था समन्वय आणि प्राचार्य यांच्या देखरेखीखाली असतो। वर्गातील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता कौशल्य लक्षात घेऊन स्पर्धात्मक मानांकन दिले जाते। संस्थेकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी होते। कोडिंग स्कूल लीड कॉन्फरन्स वर्षातून 2 वेळा घेताना विद्यार्थ्यांकडून भरपूर प्रॅक्टिकल करवून घेतले जाते। त्याचवेळी
भरपूर शैक्षणिक साहित्य हाताळण्यास दिले जाते. गट चर्चा आणि समूह अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. स्मार्ट टीव्ही वर ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून परिणामकारक शिक्षण. पालकांना कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती दिली जाते. देश पातळीवरील स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी होऊन स्कॉलरशिप मिळविण्याची संधी. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष. आपल्या मुलांचे शैक्षणिक करिअर घडविण्यासाठी आजच प्रवेश घ्या डॉली हाऊस इंग्लिश मीडियम स्कूल, 14 शारदा नगर, दत्त मंदिर चौकापुढे, विद्यानगरी, देवपूर, धुळे. मोबाईल 94227 56 227. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्स कडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किक बॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ऍक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनफुल एक्सरसाइज. निर्णय क्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, म्युताई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स, फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स, कार्डिओ, कार्डिओ किक बॉक्सिंग, क्रॉस फिट, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग. मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ऍक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर. सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्टचे एसे मिशन इंग्लिश मीडियम KG स्कूल म्हणजे तुमच्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पायाभरणी. KG स्कूलमध्ये CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम. ई लर्निंग शिक्षणाची संकल्पना मुलांना सहज लक्षात येते. बालवाडी अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक उपक्रम. प्रशस्त अभ्यासवर्ग, शैक्षणिक वातावरण, विस्तीर्ण खेळाचे मैदान, शुद्ध आरोग्यवर्धक पिण्याचे पाणी, इंग्रजी माध्यमातून प्रभावीपणे अध्यापन करणारे अनुभवसंपन्न शिक्षक, भरपूर खेळ साहित्य आणि त्यातून मूल्य शिक्षण. प्रत्येक वर्गात आणि मैदानावर सुरक्षिततेसाठी दर्जेदार CCTV कॅमेरे. विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक उपक्रमातून प्रभावी अध्यापन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे लक्ष. पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शुल्क आकारणारी शाळा. नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG प्रवेश सुरू. संपर्क एसे मिशन इंग्लिश मीडियम KG स्कूल, देवपूर चर्चजवळ, वाडीबकर रोड, देवपूर, धुळे. मोबाईल 73501 43 841. इंदिरा महिला मंडळ संचलित RR परदेशी सेमी इंग्लिश मीडियम स्कूल. CBSE आणि स्टेट बोर्डाचा सेमी इंग्लिश अभ्यासक्रम. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG प्रवेश सुरू. प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमातून मुलांना सुसंस्कृत करण्याचं विश्वासपात्र ठिकाण. समर्पित भावनेतून शिकविणारे प्रशिक्षित शिक्षक. प्रशस्त आणि मन एकाग्र करणारे वर्ग. खेळांसाठी लागणारे विस्तीर्ण मैदान. ई लर्निंग प्रणालीतून शैक्षणिक संकल्पना स्पष्ट. विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धक RO प्रणालीचे शुद्ध पाणी. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. संपर्क इंदिरा महिला मंडळ संचलित RR परदेशी सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, प्लॉट नंबर 192, श्रमसापल्य कॉलनी, गोंदूर रोड, देवपूर, धुळे. मोबाईल 70307 58 680 90 217 98 980. सुरत येथील शिवम क्लिनिकच्या SR चौधरी यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील साखरी येथे सुद्धा रुग्णसेवा. सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरदुखी, पाठदुखी, मानदुखी, चालताना त्रास होणे, बसताना त्रास होणे, उभे असताना त्रास होणे, संधिवात, स्लिप डिस्क, हातापायास मुंग्या येणे, हाडे दुखणे आणि सांधे दुखण्यावर परिणामकारक उपचार. आजवर अनेक जण दुखण्यातून बरे झालेत. काय काय फरक पडला तुम्हाला ही ट्रीटमेंट केल्यानंतर? आता गुडघ्यांमध्ये हलकापणा आला, कमरेमध्ये पण आराम पडला, गर्दनमध्ये पण एकदम चांगला वाटतं. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला सायटिका या व्याधीनं त्रस्त आहेत. उपचार, फिजिओथेरपी आणि औषधांसाठी संपर्क करा. गुडघ्यांमध्ये खूप त्रास होता, कमरेमध्ये त्रास होता आणि मानेमध्ये यांना पूर्ण जकडणसारखं होतं. तर यांची आज जी थेरपी झाली कायरोप्रॅक्टिक, तर या थेरपीनंतर यांना बराचसा आराम मिळालेला आहे. RS चौधरी, श्री सिद्धेश्वर जनरल अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बोरकर कॉम्प्लेक्स, धुळे रोड, साखरी. तसेच प्लॉट नंबर 165, दीपक नगर,
गायत्रीनगर शेजारी छत्रपती शाळेजवळ चिंता चौक नवाग्राम उदना सुरत मोबाईल 84607 29978। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। धुळे शहराच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे। सर्वच भाजीपाल्यांचे दर सरासरी 80 रुपये प्रति किलो आहे। भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोळमळले आहे, तर जेवणाची चव वाढविणारी लोणच्याची कैरी खरेदीसाठी बाजारपेठेत लोकांनी गर्दी केली आहे। धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला घेण्याचा मार्ग अवलंबला आहे। यात धुळे तालुका अग्रेसर आहे। धुळे तालुक्यातील वरखेडे, कुंडाणे, जापी, भिलाडी, नगाव, कापडणे, धनुर, धावळत, देवभाने, फागणे, मुकटे, काळखेडे ही गावे भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहेत, परंतु यंदा विहिरींनी तळ गाठला होता। साहजिकच विहिरींची पाण्याची पातळी खालावलेली होती। खालावलेली पाण्याची पातळी लक्षात घेता भाजीपाल्याच्या उत्पादनात घट आली। साहजिकच धुळे शहराच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली। आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। यात वांगे 80 रुपये प्रति किलो, टमाटे 80 रुपये, भेंडी 60 रुपये प्रति किलो दर, पालेभाज्यांची 30 रुपये जुडीने विक्री होत आहे। आगामी काळात भाजीपाल्यांच्या किमतीत अजून वाढ होईल असेही विक्रेत्यांनी यावेळी सांगितले। सध्या ऊन कडक असल्यामुळं जमिनीतलं पाणी संपल्यामुळं भाजीपाल्याची आवक एकदम कमी झालेली आणि आता त्याच्यामध्ये पाणी आता दोन पाऊस पडून गेले सगळीकडे, पाऊस पडून आला सगळीकडे, माल जो आहे तो परतीच्या ह्याच्यावरती खराब होणं चालू आहे। मार्केटात मालाची आवक घटली असल्यामुळं साधारणतः जे टमाटे 20 रुपये किलो होते ते आता 50 ते 60 रुपये झालेलं आहे। टमाट्याचं प्रति किलो आता 1200 ते 1100 रुपये मार्केटात झालेलं आहे। भेंडी, चवळी, मिरची यांचे सगळे दर 80 ते 60 रुपये या दरम्यान झाले। पालेभाज्या मार्केटात 900 झालेलं आहे। या 100 रुपयाला गाठल्या गेलेल्या आहेत सगळ्या पालेभाज्या, मिरची, पालक, कोथिंबीर, आपण 60 ते 80 रुपये किलो चालू आहे। गवार प्रति किलो 100 रुपये किलो चालू आहे। 30 रुपये गिलके, दोडके प्रति किलो 100 रुपये ते 60 रुपये किलो चालू आहे। कैरी प्रति किलो 60 रुपये ते 80 रुपये चालू आहे। गावरानी लोणच्याची कैरी 60 रुपये किलो चालू आहे। जेवणाची चव वाढविण्यासाठी ताटात कैरीचे लोणचे महत्त्वाचे असते। साहजिकच पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेत कैरी दाखल होते। सध्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कैरी घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। साधारणतः 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने कैरीची विक्री होत आहे। अजून कैरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे असे विक्रेत्यांनी सांगितले। कैरीबरोबरच राई, धने, तेल, हळद, तिखट, लसूण, मिरे या पदार्थांची देखील खरेदी महिलांकडून होत आहे। वर्षभर पुरेल या बेताने लोणचे टाकण्याचे नियोजन महिलांचे असते। तर आता पाऊस पडल्यावर जो पूर्व प्रताप लोणच्या टाकण्याची असते ती ह्यावेळेसही असते आणि आता सुरू झालं। 5 किलो लोणच्याला राई, बडीशेप, मेथी, धणे, लवंग, इलायची, हिंग, मिरची, हळद एवढे वस्तू लागतात। मीठ, तेल, लसूण हे वस्तू लोणच्यासाठी घरात हे लोणचं वारंवार एक वर्षभर राहतं असं हे सतत पूर्व काळापासून चालू आहे। पाऊस पडल्यावरच हे लोणचं टाकतात। 5 किलोला किती रुपये लागतात? 5 किलोला साधारण 300-350 रुपये। जिल्ह्यात आजवर 44,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे। ठिबक सिंचनाचा वापर करून लागवड केलेल्या कपाशीच्या क्षेत्रात आता कोळपणी होत आहे। कोळपणीच्या माध्यमातून शेतातील तण बांधावर टाकले जाते, यातून निंदणीचा खर्च देखील कमी होतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या धुळे तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये कोळपणीचं काम शेतकऱ्यांनी हाती घेतलंय। धुळे जिल्ह्याच्या खरीपाचे सुमारे 4.25 लाख हेक्टर क्षेत्र आहे। यापैकी 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते। ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना अपेक्षित पाणीसाठा आहे अशा शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड केली। आजवर जिल्ह्यात 44,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे। ठिबक सिंचन पद्धतीने लागवड झाल्याने वारंवार पुरेसे पाणी मिळत असल्याने कपाशीचे रोपटे आता
बऱ्यापैकी झाले आहेत. साहजिकच शेतकऱ्यांनी कोळपणीच्या कामाला सुरुवात केली आहे. कोळपणीमुळे शेतीतील तण बाहेर काढले जाते. यातून निंदणीचा खर्च कमी होतो, तसेच पिकांची वाढ जोमाने होते. येणाऱ्या काळात चांगला पाऊस होईल आणि पिकांची वाढ जोमदार होईल असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात पाऊस झाला तर कपाशीसोबत अन्य पिकांची पेरणी होईल असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90-322-86-989-026-11. आपल्याकडे मंगल कार्य असो की इतर कार्य, ते सदैव आपल्या आठवणीत राहतील असे धुळे शहरातील सर्वांची पहिली पसंत मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. बेसमेंटला प्रशस्त पार्किंगची सुविधा, सुंदर वातावरणात मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. 100% स्वादिष्ट, चविष्ट आणि दर्जेदार शाकाहारी जेवण, स्वच्छ स्वयंपाकगृह, भरपूर पोषणयुक्त खाद्यपदार्थ. जर आपली मागणी असेल तर जैन फूड देखील आपणास मिळेल. सुमधुर आणि कर्णमधुर संगीताच्या आनंदात संपूर्ण परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सोबत भोजनाचा आनंद घेता येईल. दर्जेदार साऊंड सिस्टीम सह प्रोजेक्टरची व्यवस्था, विशेष पोशाखात प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले विनम्र कर्मचारी मार्फत सेवा. टेबल बुकिंग ऑनलाइन करता येईल. आमच्याकडे बर्थडे पार्टी, स्नेह संमेलन, साखरपुडा, मॅरेज अनिव्हर्सरी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग, गेट टुगेदर पार्टी, बारसे, किटी पार्टी, इतर कार्यक्रमांसाठी आपण मन भावन हॉटेल आणि वातानुकूलित बँक्वेट हॉलची बुकिंग करू शकता. आपल्याला हवं असेल तर झोमॅटो स्विगी वरून पार्सल देखील आपण मागवू शकता. हॉटेल मन भावन, प्रीमियम थाली आणि बँक्वेट हॉल, आबासाहेब आर आर पाटील व्यापारी संकुल, दुसरा मजला, गली नंबर 6, पावडा रोड,
धुळे. बुकिंग आणि अधिक माहिती करिता 90-316-37-171 आणि 90-316-47-171. धुळे शहरात गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी श्री अचल गच्छाधिपती श्रीमद जिनेंद्र सागर सुरेश्वरीजी श्री कच्छी दसा ओसवाल जैन विद्यार्थीगृह संचलित श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल स्टेट बोर्डाशी संलग्न असलेल्या श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्लेग्रुपपासून 10वीपर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, 2.5 वर्षाच्या मुलांना प्लेग्रुपमध्ये प्रवेश, 3 वर्षांच्या मुलांना नर्सरीत प्रवेश, 4 वर्षांच्या मुलांना ज्युनियर KG प्रवेश, 5 वर्षापर्यंतच्या मुलांना सिनियर KG प्रवेश आणि 6 वर्षावरील मुलांना पहिलीत प्रवेश. टाटा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिजिटल ई लर्निंग, सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब आणि भरपूर पुस्तके असलेले ग्रंथालय, अत्याधुनिक मैदाने इनडोअर आणि आउटडोअर खेळासाठी, कराटे, कबड्डी, बॉल बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम आणि डान्सचे प्रज्ञांकडून मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दर बुधवारी आणि शनिवारी सांघिक कवायत, एकाग्रता आणि बौद्धिक विकासासाठी दररोज योगाभ्यास आणि ध्यानसाधना प्रशिक्षण, दररोज सकाळी आत्मविश्वास उंचावण्यासाठी आणि नेतृत्व गुण विकसित करणारा कार्यक्रम, गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी परिपूर्ण शैक्षणिक साहित्य असलेले वर्ग, वैशिष्ट्यपूर्ण खेळ साहित्यासह असलेले उद्यान, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असे भरपूर साहित्य असणारी शाळा, प्रवेश घेणाऱ्या जैन विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात प्रत्येक वर्षी 25% सूट. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तडजोड नको, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आजच प्रवेश निश्चित करा. श्रीजी इंग्लिश मीडियम स्कूल, 80 फुटी रोड, कोनोसा कॉन्व्हेंट समोर, 40 रोड, धुळे. मोबाईल 94-044-79-655. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्समध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउझर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-283-611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर रोटी नान, बटर नान पराठा, लच्छा पराठा, जीरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95-116-77-079 आणि 83-292-11-171. मिरची मसाला वडे पापड करण्याची चिंता संपली. धुळ्यातील सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राची मदत घ्या. उत्कृष्ट चवीचे उडीद पापड, मूग पापड, नागली पापडासाठी मशीनवर पीठ घेरले जाते. मिरची मसाला कांडून तसंच धने हळद खारीक खोबरे दळून मिळेल. शेवया मॅगी वेपर्स कुरडाई चखली ऑटोमॅटिक मशीनवर हवी तशी करून घ्या. मठ मुगाच्या वड्यांसाठी डाळ दळून मिळेल तसंच अन्य ओल्या डाळी दळून मिळतील. कोल्हापुरी कांडापूर काळा आणि लाल मसाला तयार करून मिळेल. सुमनाई दाल मिलमध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करून तसेच मशीनवर गहू साफ करून मिळेल. मशीनद्वारे आमरस काढून मिळेल. दळणकांड वडे पापड शेवयांची चिंता सोडा. सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राला आजच भेट द्या. सुमनाई पापड मसाला केंद्र, संगमा चौक, धुळे.
प्रोप्रायटर सोनकांबळे बंधू, मोबाईल क्रमांक 86 687 84 517 आणि 74 481 0 73 42. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशुचिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा, अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोअर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचे आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. घराच्या परिपूर्ण सजावटीसाठी अनेकांची पहिली पसंती द डिझायर फर्निचर. लग्नसराईनिमित्त विशेष ऑफर, केवळ 55,500 रुपयात घेऊन जा 5x6 आकाराचा बेड, 5x6 आकाराची गादी, बेडशीट 2 पिलो, टिकाऊ काचेचा डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 4x6 आकाराचे 3 डोअर असलेले कपाट, 3 शीटचा सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, 3x2 आकाराचा टीव्ही बेस, आकर्षक लाकडी मंदिर. याशिवाय केवळ 45,500 रुपयात खरेदी करा 4x6 आकाराचा बेड, तितक्याच आकाराची गादी, बेडशीट आणि 2 पिलो, काच असलेला डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 3x6 आकाराचे 2 डोअर असलेले कपाट, सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, उत्कृष्ट कलाकुसर असलेले लाकडी मंदिर. याशिवाय 10-20% सूट मिळवीत ऑफिस खुर्ची, ऑफिस टेबल, बेडरूम सेट, सोफा सेट, मॅट्रेस, टीपॉय, डायनिंग सेट, झुला, सागवानी बंगळी, स्टडी टेबल, लाकडी कलाकुसरचे मंदिर, टीव्ही टेबल खरेदी करा. खरेदीदारांसाठी HDFC बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध. मग क्षणाचाही विचार न करता घरासाठी फर्निचर खरेदी करा. संपर्क द डिझायर फर्निचर, राहुल कॉम्प्लेक्स, डॉक्टर सैंदाने यांच्या दवाखान्याशेजारी, साखरी रोड, धुळे. मोबाईल 75 882 62 786, 84 316 31 717. तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा की उद्योजक असा, तुमच्या सोबत असलेली बॅग तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. तेव्हा परफेक्ट बॅग घेण्यासाठी चला वाळके बंधूंच्या जहिंद बॅग सेंटरकडे. मुलांसाठी स्कूल बॅग म्हणजे पुस्तकं, वह्या, कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स राहतील नीटनेटक्या जागेवर. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बॅकपॅक, उच्च शिक्षणाची पुस्तके, नोट्स आणि तत्सम साहित्यासाठी अगदी परफेक्ट बॅग. लॅपटॉप बॅग म्हणजे तुमच्या डाटा बँकेचं लॉकरच, ऑफिस बॅग तर तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग. ट्रॉलीज आणि ट्रॅव्हल बॅगेत अनेक कंपार्टमेंट्स, कपडे आणि वस्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण फोल्डर. निमित्त कोणतंही असू द्या, आप्तस्वकीयांना भेट द्या छानसी प्रमोशनल बॅग. अत्याधुनिक जापानी मशीनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या संपूर्ण सुरक्षित टिकाऊ बॅग अगदी वाजवी दरात. एकदा अवश्य भेट द्या वाळके बंधूंचं जहिंद बॅग सेंटर, 116 जहिंद कॉलनी, जहिंद जलतरण तलाव, देवपूर, धुळे. दूरध्वनी 22 52 93. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे बीजवाक्य सार्थ ठरवीत श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेने 1960 पासून धुळे शहरात मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केलंय जिजामाता कन्या विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज. जिजामाता कन्या विद्यालयात 5वी ते 12वीच्या वर्गासाठी प्रवेश देणे सुरू. धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुसज्ज आणि सुरक्षित इमारतीत सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाचं शिक्षण. विद्यार्थिनींना शासकीय शिष्यवृत्ती योजनांचा लाभ. सुसज्ज संगणक दालन आणि डिजिटल बोर्डावर अध्यापन. अवांतर वाचनासाठी भरपूर पुस्तके असलेले ग्रंथालय. परिपूर्ण प्रयोगशाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास. स्पर्धा परीक्षेसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसंच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमातून मुलींच्या व्यक्तिमत्वाचा विकास.
अंध विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वर्ग आणि तज्ज्ञ शिक्षिका, उच्च विद्याविभूषित शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थिनीच्या गुणवत्तेकडे व्यक्तिगत लक्ष, विद्यार्थिनींसाठी संपूर्ण सुरक्षित आणि सुविधायुक्त वसतिगृह, एम्ब्रॉयडरी आणि ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण. आम्ही गुणवंत बघून प्रवेश देत नाही, आम्ही गुणवंत घडवितो. जिजामाता कन्या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय धुळे, प्रशासकीय संकुलासमोर, जुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, धुळे. मोबाईल 94-227-78-284-74-448-94-790. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसे जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मी कटिबद्ध राहील. शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न होईल, असे स्पष्टीकरण नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी व्ही घुगे यांनी दिलं. धुळे पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी पदी व्ही घुगे यांची नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर श्री घुगे यांनी गुरुवारी पदभार घेतला. याप्रसंगी बहुसंख्य अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे घुगे यांचा अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. धुळे तालुक्यातील सांजोरी हे मूळ गाव असलेले व्ही घुगे यांनी शिक्षण क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. सुरुवातीला केंद्रप्रमुख 3 वर्ष घुगे यांनी काम सांभाळले. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी त्यांनी घेतली. विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळताना लोकसहभागासाठी प्रेरणा सभा राबविली. प्रेरणा सभा घेऊन तालुक्यातील सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या कामगिरीबाबत राज्यपालांनी श्री घुगे यांना 2016 साली गौरविले होते. 14 वर्षाच्या कार्यकाळानंतर आता धुळे पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारीपदी घुगे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर घुगे यांनी सोमवारी पदभार घेतला. याप्रसंगी माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीषा पवार, उपशिक्षण अधिकारी प्रमोद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सतीलाल कोळी, धुळे टीव्हीचे उपसंपादक योगेश पाटील यांच्यासह तालुक्यातील शिक्षण संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे स्पष्टीकरण नवनियुक्त गट शिक्षण अधिकारी व्ही घुगे यांनी यावेळी दिले. रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्यानं हानी काहीच नाही, उलट पक्षी आपण कोणाला तरी जीवदान देतो याचा दात्याला आनंद असतो. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावं असे म्हणत धुळ्यात जनजागृती रॅली काढण्यात आली. रक्तदान दिनाच्या पूर्वसंध्येला व्यापारी महासंघातर्फे धुळ्यात रॅली काढण्यात आली. गरुड व्यापारी संकुलापासून सुरू झालेली रॅली संपूर्ण धुळे शहरातून काढण्यात आली. सर्वत्र 14 जूनला रक्तदान दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर धुळे शहरात देखील रक्तदान दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रक्तदान दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे यासाठी व्यापारी महासंघातर्फे धुळ्यात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे शहरातील गरुड व्यापारी संकुलापासून निघालेली रॅली झाशी राणी पुतळा, महापालिका इमारत, आग्रा रोडने पुन्हा गरुड व्यापारी संकुलाजवळ रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी सांगितले की रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजवर रक्त अभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रक्तदान केल्याने हानी काहीच होत नाही, उलट पक्षी आपण कोणाला तरी जीवदान दिल्याचा दाताला फार आनंद असतो. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे अशी अपेक्षाही नितीन बंग यांनी यावेळी व्यक्त केली. रक्तदान दिनाचे औचित्य साधून 14 जून रोजी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत गरुड व्यापारी संकुलात रक्तदान शिबिर होणार आहे, असेही नितीन बंग यांनी सांगितले. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रक्तदानाचं महत्त्व हे जो दवाखान्यामध्ये रक्ताभावी आपला जीव गमावतो त्याला कळतो. अशा या रक्तदानाच्या महत्त्वाचा लक्ष घेऊन धुळे व्यापारी महासंघातर्फे उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गरुड कॉम्प्लेक्स या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. समस्त रक्तदात्यांना, धुळेकरांना धुळे व्यापारी महासंघातर्फे आवाहन करण्यात येतं की उद्या या भव्य पर्वामध्ये सहभागी व्हा. शहरामध्ये रक्ताचा तुटवडा आहे. सर्व सिव्हिल हॉस्पिटल आणि खाजगी दवाखान्यांमध्ये रक्त कमी असल्यामुळे बऱ्याच रुग्णांना याची अडचण येते. ही अडचण लक्षात घेता
आपण आपलं कर्तव्य म्हणून उद्या या जागतिक रक्तदानानिमित्त रक्तदानासाठी यावे असे जाहीर आवाहन धुळे व्यापारी महासंघातर्फे करण्यात येत आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं गुरुवारी कमाल तापमान 40.0 तर किमान तापमान 19.5 सेल्सिअस होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 89 तर दुपारी 44% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे. शैक्षणिक वर्षाला 15 जून पासून सुरुवात होणार. सुट्टी संपत असल्याने विद्यार्थी आणि पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवीत आमदार शहांकडून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर. शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे वायरमनांचा सत्कार. धुळे शहराच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ. साधारणतः 80 रुपये प्रतिकिलो दराने भाज्यांची विक्री. धुळे जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात कोळपणीच्या कामाला सुरुवात. आगामी काळात पाऊस झाल्यानंतर अन्य पिकांच्या पेरणीला वेग येणार. आणि रक्तदान केल्याने हानी काहीच नाही, उलटपक्षी आपण कोणाला तरी जीवदान दिल्याचा दात्याला आनंद. रक्तदान दिनाच्या पूर्वसंध्येला व्यापारी महासंघातर्फे जनजागृती रॅली. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.